अपक्ष गद्दार नाही तर शिवसेनेत असलेल्यांनीच गद्दारी केली असा टोला भाजप आमदार संतोष दानवे यांनी लगावलाय. त्यांनी थेट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलं. राज्यसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तारांनी मदत केली असा दावा संतोष दानवे यांनी केलाय. संजय राऊतांनी अपक्षांना गद्दार म्हणणं चुकीचं आहे, यादीत नावच घ्यायचं असेल तर पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं घ्या असा टोला संतोष दानवे यांनी लगावलाय. मतदार आमदारांना त्यांचा हक्क बजावण्याचा त्यांचा वैयक्तिक अधिकार त्यांना आहे, त्यामुळं गद्दार आमदार त्यांना म्हणता येणार नाही. पराभव दिसल्यानंतर राऊत साहेबांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. आणि जर गद्दारांची यादी जर त्यांच्याकडे असेल तर पहिलं नाव तर तुम्ही तुमच्याच मंत्र्यांचं घ्यायला पाहिजे, अब्दुल सत्तारांचं ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे